म्हणताय ना कायदा पुढे शहाणपणा चालत नाही. बाजारपेठचे पी आय साहेब यांच्या निर्देशनाखाली आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची बैठक होती. त्या बैठकीत त्यांनी शासकीय नियमाचे काटेकोरपणे पालन करा, कारण की आतापर्यंत शासकीय कोरोना आहे आणि चायनामध्येही तिसरी लाटेच्या भरपूर प्रमाणात त्यांना रुग्ण आढळलेले आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आमची अपेक्षा अशी होती की त्याला डी जे वाजंत्री याची परवानगी न देता कमीत कमी यावर्षीसुद्धा त्यांनी पाळकी सोहळ्याची परवानगी तरी द्यायची होती, परंतु तसे त्यांना काही आदेश आलेले नाही आहे. साहेब तरी पण म्हणाले की एक दोन दिवसात किंवा 21 तारखेच्या अगोदर जर आम्हाला जसे आदेश येतील तसे आम्ही तुम्हाला कळवू. रात्री 20 तारखेला रात्री 12 वाजता आपण मानवंदना देऊया आणि पूर्ण दिवस त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनाच्या पुतळ्याजवळ, मोठ्या पुतळ्याजवळ भव्य दिव्य डेकोरेशन आहे, झेंड्यांचा बॅनरचा डेकोरेशन पण सुद्धा आहे आणि भरपूर भरगच्च कार्यक्रम आहे. तर त्या ठिकाणी येऊन सगळ्यांनी मावळे म्हणून शिवरायांचा आदर डोळ्यासमोर ठेवून त्या दिवशी आपल्याला शिवजयंती साजरी करायची आहे शासकीय नियमाचे काटेकोरपणे पालन करून. म्हणजे एकंदरीत आपण सर्वजण या ठिकाणी आवाहन करतो की शासकीय नियमाच्या अंतर्गतच शिवजयंती साजरी करावी. येस, कारण की कसं आहे की जे शासनापुढे जसं म्हणताय ना कायद्यापुढे शहाणपणा चालत नाही, त्या गोष्टीचं भान ठेवून शासकीय नियमाचे काटेकोरपणे पालन करूनच आपण आपले उत्सव साजरे करावे. सररर होलिका जले शत्रु राख में मिले हमने जब जब सब शीरे ताने है वाहे भवानी. Let's go.
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.